दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविणार असे विवादात्मक वक्तव्य केलेल्या मंत्री के एस ईश्वरप्पा यांच्या या वक्तव्याचा निषेध करून हुक्केरीमध्ये हुक्केरी आणि संकेश्वर ब्लॉक काँग्रेस घटकाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे व मंत्री के एस ईश्वरप्पा यांना मंत्री स्थानावरून काढून टाकण्याची मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी केलेले वक्तव्य हे राष्ट्रद्रोही वक्तव्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले। त्यासाठी त्यांना त्यांच्या मंत्रिस्थानावरून काढून टाकण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले। यावेळी काँग्रेस प्रमुखांनी आपले विचार मांडले आहेत। विधानसभेले श्री ईश्वरप्पनवरु सचिवरु सचिवरागि इवत्तु देशदल्लि नम्म राष्ट्र अनेक संसदीयरु अनेक हिरियरु कूडिकोंडु माडिदंत राष्ट्र ध्वजवन्न केंपु पुकोटे मेले इळिसि इवत केसरी ध्वज हास्ती अवंत है कोटर आगे विरुद्ध ना इवते हुक्केरी संकेश्वर ब्लॉक कांग्रेस कार्यकर्त प्रतिभा तक सचिव संपुट वजाकू शासक स्थान वजामी मेले सूक्त क्रम कंत प्रतिभा। यावेळी हुक्केरी कांग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय रवदी संकेश्वर ब्लॉक अध्यक्ष संतोष माडसी प्रमुख दिलीप होसमनी शानूल तहसीलदार राजू सिद्नाळ बसवराज पाटील व इतर उपस्थित होते। सुरेश किल्लेदार KNN सिटी न्यूज हुक्केरी।